नमस्कार, ट्रेंडी ब्लॉग्सच्या या आजच्या रेसिपी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी इथं बनवलेली आहे मूग डाळची मसाला पुरी. तर त्यासाठी इथे एक वाटी मुगाची डाळ 2 तासासाठी पाण्यात भिजत ठेवली होती. डाळ छान भिजून गेलेली आहे. तर आता ह्यामधलं पाणी जे आहे ते निथळून घेणार आहे, कारण की भिजवताना 3 ते 4 वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली होती. आता पाणी निथळून घेतल्यानंतर त्यामध्ये 1 ते 2 तुकडे हिरवी मिरचीचे, 5 ते 6 पाकळ्या लसूणच्या आणि काळी मिरी घेतलेली आहे, 10 ते 12 काळी मिरी घेतलेली आहे आणि 1 चमचा जिरं घेतलेलं आहे. हे सगळं मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे. तर इथे मी मिक्सरमधून सगळी डाळ बारीक करून घेतलेली आहे आणि एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे. आता या मसाला पुरी बनवण्यासाठी त्यामध्ये इथे मी गव्हाचं पिठाचा वापर केला आहे. तर इथे साधारण 1 वाटीसारखं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये बिलकुल पण पाण्याचा वापर केलेला नाही. 1 चमचा लाल तिखट, हळद पावडर, धने पावडर, कसुरी मेथी आणि ओवा घेतलेला आहे. ओवा हातामध्ये छान असं क्रश करून घेतला आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आहे. चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर कणिक मळून घेतलेले आहे. कणिक मळताना जर पातळ वाटलं तर त्यामध्ये गव्हाचं पीठ ॲड करू शकतो. इथे कणिक भिजताना मला पातळ वाटत होतं म्हणून मी त्यामध्ये 1/2 वाटीसारखं गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आणि घट्ट गोळा तयार करून घेतलेला आहे. 1 चमचेसारखं तेल घेतलेलं आहे आणि कणिक पुन्हा छान अशी मळून घेतलेले आहे, जेणेकरून कणिक छान अशी नरम होईल. कणिक जास्त घट्ट किंवा जास्त चवील नको. पुरीची कणिक मळतो तशीच कणिक मळायची आहे. 5-7 मिनिटांसाठी झाकून ठेवलं होतं, त्यानंतर पुरी करायला घेतलेले आहे. तर इथे मी 3 ते 4 पुऱ्या लाटून घेते आणि ते तळून घेणार आहे. पुरी लाटताना जास्त बारीक लाटायची नाही आहे, आपण जशी नेहमीचे लाटतो तशीच लाटायची आहे. एका बाजूला गॅसवर तेल गरम करायला ठेवलं आहे, म्हणजे तेल पण छान तापलं की पुरी छान अशी टम फुगते आणि क्रिस्पी होते. तेल पण गरम झालेलं आहे. एक एक करून मी पुऱ्या तळून घेणार आहे. तुम्ही बघू शकता की तेलात टाकताच पुरी मस्तपैकी टम फुललेली आहे. आता तेलामधले बुडबुडे कमी होतील तोपर्यंत तळू द्यायची आहे, म्हणजे पुरी क्रिस्पी होते. मीडियम आचेवरच पुरी तळू द्यायची आहे. एका प्लेटमध्ये टिश्यू पेपर ठेवून ही पुरी काढून घेणार आहे, जेणेकरून तेल सगळं ॲब्झॉर्ब होऊन जाईल. एक एक करून सगळ्या पुऱ्या तळून घेणार आहे. मस्त अशी मूग डाळची खमंग मसाला पुरी तयार झालेली आहे. तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूला दिलेला बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन येणार. लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.